ही पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वर तिच्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. मागच्या रविवारी आपण ऐकलं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की उत्तम भेटवाडा आहे तर क्रूस शेपट. आणि आजच्या शेवट तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे मीच द्राक्षवेल आहे आणि तुम्ही सगळे फांद्या. आणि जोपर्यंत फांद्या द्राक्षवेलात आहेत तोपर्यंत त्या फांद्याला फुल येते आणि फळ येते. पण एकदा फांदी द्राक्षवेलातून वेगळी झाली तर ती कोडेजून जाते. आपण प्रभू येशू ख्रिस्त हा द्राक्षवेल आहे त्याच फांद्यामध्ये आपण एकत्र राहूया आणि तोच प्रभू येशू देणार तो जीवन रस त्यामुळे आपलं जीवन संपन्न करण्याचा प्रयत्न करतो. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे. नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वरा Thank you.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गातील पित्या, आम्हाला आपली दया दृष्टीवर पवित्र बाप्तिस्मा साक्रमेंटाद्वारे तू आम्हाला पापमुक्त करतोस, ख्रिस्ताठाई तुझी पुढे बनवतोस, आम्हाला परिपूर्ण स्वातंत्र्य व तू अभिवचन केलेल्या वचनाचा स्वीकार करण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. शौल यरुशलेमला आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या विसरण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा वर्णबाने येऊन त्याला प्रेषितांकडे घेऊन आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्यांच्या बरोबर कसा भरला आणि येशूच्या नावाने निमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्याने त्यांना सांगितले. आणि तो येरुशलेमात प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्या बरोबर जात येत असे. आणखी तो हेलेनी यहुद्यांबरोबरही बोलत असे आणि वादविवाद करत असे, म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनास हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरियत दिली आणि पुढे तारसस येथे पाठवले. अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीला स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली. प्रभूचा शब्द प्रतिसाद स्तोत्र. भक्तांच्या महासभेत मी तुझे स्तवन करीन. भक्तांच्या महासभेत मी तुझे स्तवन करीन. तुला भिऊन वागणाऱ्यांसमक्ष मी आपले नवस फेडीन. तीन जणांना हवे तितके खायला मिळेल. प्रभूला शरण जाणारे त्यांचे स्तवन करतील. त्यांच्या मनाला चिरशांती लाभो. प्रतिसाद भक्तांच्या महासभेत सारी पृथ्वी प्रभूचे स्मरण करेल आणि त्याला अनुसरेल. सगळ्या राष्ट्रांची कुळे लघून तुला मुजरा करतील. भूतलावरील सारे कृत संपन्न त्यांच्या पुढे दंडवत घालतील. मातीला मिळणारे सगळे त्याला नमन करतील. प्रतिसाद भक्तांच्या मी तर त्याच्यासाठी जगेन, माझी वंशजही त्याची सेवा करतील. पुढल्या पिढीला प्रभूविषयी ते सांगितले जाईल. ते येऊन भावी पिढीला त्याची न्यायपरायणता कथन करून म्हणतील ही त्याचीच करणी. आपला प्रतिसाद भक्तांच्या महासभेत स्तवन करेल. आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडते ते करतो.
त्याचा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या नावावर आपण श्रद्धा ठेवावी आणि त्याने आम्हाला दिलेल्या आज्ञाप्रमाणे आपण एकमेकावर प्रेम करावे. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठरी राहतो आणि तो त्याच्या माणसाच्या ठरी राहतो. त्याने आम्हाला दिलेल्या आज्ञावरून आम्हाला कळून येतो तो आम्हा ठरी राहतो. हा प्रभूचा शब्द. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहे असे प्रभू म्हणतो. जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. तुम्हाबरोबर असो. योहानिकित शुभ वर्तमानातून घेतले हे वाचन. येशूने आपल्या शिष्याला म्हटले, मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्याकडे फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ आहे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटे वेला राहिल्यापासून त्याला आपल्याहून फळ देता येत नाही तसे तुम्ही माझ्यामध्ये राहिल्यापासून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. पण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. मग तसले फाटे गोळा करून त्यांना अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहतात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहतात. जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा जेथे तुम्हाला प्राप्त होतो. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हा. प्रभूचे शुभ वर्तमान. अमेरिकेमध्ये एका मिशनऱ्याची आफ्रिकेतल्या दुर्गम भागामध्ये बदली झाली. त्या मिशनऱ्याने जाणून घेतला होता की ज्या भागात ते जाणार आहे तो दुर्गम भाग आहे, जंगलात आहे, तिथे लाईट नाही आणि म्हणून ह्या मिशनऱ्याने आपल्या बरोबर जाताना बॅटरी, बल्ब, वायर या सगळ्या गोष्टी केल्या. तो मिशनरी जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये काम करत असेल तेव्हा तिथे लाईट लागत असेल आणि त्यावेळेला काही परिश्रम आले, काही लोक आले, त्याला विचारलं, एका माणसाने विचारलं, तुमच्याकडे लाईट कशी काय लागते, आपल्या संपूर्ण गावामध्ये लाईट नाही. त्यामुळे मी वायर आणलेली आहे, बल्ब आहे, बॅटरी आहे, माझ्या बरोबर मी शहरातून आलो तेव्हा घेऊन आलो. आणि त्या माणसाने कुतूहलाने सांगितलं, तुमच्याकडे ॲक्स्ट्रा बल्ब असेल आणि वायर असेल तर मला द्या, मला माझ्या घरी दाखवायचे आहे, लावायचे. आणि त्या माणसाने फादराने त्याला बल्ब आणि वायर ॲक्स्ट्रा दिली, घरी देऊन त्याला आनंद आहे. त्याने बल्ब लावला, वायर लावली. थोड्या दिवसाने फादर त्याच्या घरी व्हिजिटला गेले आणि त्याने विचारलं, त्याने विचारलं की फादर मी तुमच्याकडून बल्ब आणला, वायर आणले, तुमच्याकडे बल्ब भेटतोय, माझ्या घरी मात्र भेटला नाही, बल्ब काय असेल? फादरने सांगितलं, बल्ब आणलेला आहे, वायर आणलेली आहे, बॅटरी कुठे आणलेली आहे? बॅटरी नव्हती त्याच्याकडे. मग त्याला सांगितलं, फक्त बल्ब आणि वायर तर भेटणार नाही तर बॅटरी पण पाहिजे. मित्रांनो, आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुम्ही द्राक्षवेल आहेत आणि तुम्ही फांद्या आहात आणि तुम्ही जोपर्यंत तुम्ही फांदी द्राक्षवेलाला लागलेली आहे तोपर्यंत त्या फांदीला फुल येईल आणि फळ येईल. पण समजा तुम्ही ती फांदी त्या झाडापासून, फळापासून किंवा द्राक्षवेलीपासून वेगळी झाली त्याचा काहीच वापर नाही. ती सुकळे जळून जाण्यापर्यंत त्याचा काही वापर होणार नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे,
आपल्या जीवन रूपी झाडाला सद्गुणाची फळ येण्यासाठी तुम्ही त्या झाडाला अटॅच असते अबाईंनी माझ्यामध्ये राहा तुम्ही तुम्ही माझ्यामध्ये राहिला तर तुम्हाला झाडांचा जीवन रस मिळेल तुमचं जीवन सद्गुणाने फुले बहरे आणि फळे. आजचं पहिलं वाचन जे आपण बघितलं संत पॉल हा प्रभावीपणे प्रभूचं कार्य पुनरुत्थित प्रभूचं कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात करत आहे. खरं तर पावलाने पावलाचा आणि प्रभू ख्रिस्ताचा फेस टू फेस संपर्क कधीच साधला नाही. पावला त्याने येशूच्या लोकांचा छळ केला परंतु तोच पॉल प्रभूचं कार्य प्रभावीपणे कसं करू शकतो तर एकच गोष्ट त्याच्याबरोबर ती बॅटरी होती पॉलबरोबर बॅटरी म्हणती पुनरुत्थित प्रभूचे विचार त्याची श्रद्धा त्याची शिकवण त्याने तो प्रभावित झाला होता आणि ती बॅटरी जोपर्यंत त्याच्याबरोबर तो जीवन रस पावलाबरोबर होता तोपर्यंत तो प्रभावित कार्य करत होता. आणि आज आपल्याला हा संदेश पुनरुत्थित दिसत येत आहे. मागच्या रविवारी त्याने सांगितलं तुम्ही उत्तम भेटपाळ आहे आय एम द गुड शेपर्ड आणि तुम्ही सगळे माझी भेटलो तुम्ही माझी वाणी ऐका आणि मी तुम्हाला तुमचं रक्षण करेन. आज पुढे सांगत आहे तुम्ही माझ्यामध्ये राहत मी तुमच्यामध्ये राहील कारण पिता माझ्यामध्ये राहत आहे आणि मी पित्यामध्ये आहे तुम्ही माझ्यामध्ये राहत माझ्याकडून तुम्हाला जीवन रस मिळेल तुमचं जीवन संपत आहोत. आणि जर पुढे आणखी सांगितलं आहे तुम्ही माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर काढलं जाईल. जो फाटा जी फाटी माझ्यामध्ये राहणार नाही काही दिवसांनी वाळून जाईल मग वाळलेले फाटे गोळा केले जाते आणि मग ते अग्नीत टाकले जाते आणि ते जळून जाते. आपल्याकडे ऑप्शन आहे जळून जायचं थोडामध्ये शेती बरोबर राहायचं फुलायचं आणि बहरायचं कारण परमेश्वराच्या जीवन रसाशिवाय आपण काहीच करू शकत नाही. तोच देणारा घेणारा एक माणूस होता समाजसेवा करायचा गावामध्ये त्याचं रेप्युटेशन होतं खूप लोक त्याला मानायचे समाजात प्रतिष्ठा होती. हा माणूस मरण पावला आणि वरती गेला. त्याला वाटलं की जसं गावात जसं मी फिरत होतो तसं वरती पण जाईल आणि म्हणून रुबावात वरती जायला स्वर्गात प्रवेश करू लागला. स्वर्गात संत पेत्राने त्याला अडवलं हा तू जसा खाली चालायचा तसं इथे चालायचं नाही तुझा रुबाव इथे काही आमचे नियम आहेत ते तुला पूर्ण करावे लागतील ती प्रोसेस आहे तरच तुला स्वर्गात प्रवेश मिळेल. आणि तो माणूस म्हणाला अरे मी पृथ्वीवर तेवढी सेवा केलेली आहे तेवढा दानधर्म केलेला आहे आणि मला आता स्वर्गात प्रवेश मिळाला पाहिजे. आणि संत पीटर म्हणतो नाही तुला आमची जे काही जी प्रोसेस आहे त्याद्वारे जावं लागेल तुझ्याकडे 1000 पॉईंट आम्हाला तू प्रूव्ह करून दाखवायचे तरच तुला स्वर्गात प्रवेश मिळेल. आणि मग तो म्हणाला ठीक आहे आणि त्याने सांगितलं की मी पृथ्वीवर अमुक ठिकाणी हॉस्पिटलला मदत केली मी आजारांना भेट द्यायचो इन्सेंट फॉर्ममध्ये कार्य केलेलं आहे अमुक एका संघटनेत कार्य केलेलं आहे. आणि संत पीटर म्हणतो 1 पॉईंट झाला आता 1000 पॉईंट पाहिजे त्यापैकी 1 पॉईंट झाले आहे 999 पॉईंट बाकी आहे. आणि हा माणूस म्हणतो आणि मग मी अमुक ठिकाणी देणगी दिली अमुक हॉस्पिटलच्या बाहेर माझं नाव आहे अमुक ठिकाणी मी सेवा केली अमुक गरिबांना मदत केली अमुक ठिकाणी क्रॉस बांधले अमुक ठिकाणी सगळं सांगितलं. आणि संत पीटर सांगतो आणखी 1 पॉईंट. आणि मग तो विचार करतो आता किती पॉईंट सांगायचे फक्त 2 पॉईंट झालेले आहेत आणि 998 पॉईंट बाकी आहेत आणि माझा स्वर्गात कसा प्रवेश मिळणार. आणि तो माणूस म्हणतो ओनली गॉड कॅन सेव्ह आता फक्त परमेश्वरच मला वाचवू शकतो. आणि संत पीटर सांगतो आता तुझे 1000 पॉईंट झाले आत्मधे चल. संदेश असा आहे की आपल्या कर्तृत्वावर आपल्या पैशावर आपल्या डिग्रीवर आपल्या योग्यतेवर आपल्या सर्टिफिकेटवर आपल्या शहाणपणावर आपण स्वर्गात प्रवेश करू शकत नाही तर परमेश्वराच्या कृपेवर परमेश्वराच्या पुण्यावर आपण स्वर्गात प्रवेश करू शकतो. आणि त्यासाठी त्याच्या जीवन रस मिळवण्यासाठी त्या द्राक्षवेलामध्ये अबाईपणे त्यामध्ये जोडले गेले अटॅच होणे हे आवश्यक आहे. आणि म्हणून अच्छा ती वाचनामध्ये आपल्याला संदेश देण्यात येत आहे की प्रभू सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिला तर तुमचं जीवन संपन्न होईल. आपल्याकडे आपण कोणती संगत घेत आहोत आपला सहवास कोणाचा आहे आपले मित्र परिवार कोण आहे त्यावरून आपल्या कृती काय आहे त्या समजून येते. जशी मित्र आहे तशी तसं सहवास आहे आणि त्याद्वारे आपल्याकडून घडणाऱ्या कृती होत असतात. चांगल्यांचा सहवास असेल तर आपल्याकडून चांगली कृती घडेल
चांगला सहवास असेल तर दुर्गुणाचे वृद्धी घडेल. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तुम्ही चांगल्या सहवासात असाल तर परमेश्वर त्या प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला साफसूफ करेल. साफसूफ करेल म्हणजे आपली जतन करेल, काळजी घेईल, मशागत करेल. झाडं दोन प्रकारची वाढतात, गटारात जंगलात पण वाढणारी झाड आहेत आणि आपल्या अंगणात वाढणारी पण झाड आहेत. गटारात आणि जंगलात वाढणाऱ्या वाढणाऱ्या झाडाकडे फार आपले दुर्लक्ष करतो, आपण बघत नाही. आपल्या अंगणात जे झाड लावलेलं आहे ते वाढते आहे का? त्याला आपण खत पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्याच्या मुलावर खत पाणी देतो, त्याला माहेरी उचलतो आणि मग त्याला प्रूनिंग करतो. प्रूनिंग म्हणजे अननेसेसरी ज्या फांद्या आहेत, ज्या पालापाचोळा आहे तो कापतो, जेणेकरून त्याची वाढ निकोपपणे व्हावी. परमेश्वर तसंच करतो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत. आपल्या जीवनात जे दुर्गुण आहेत त्या दुर्गुणाचा प्रूनिंग करतो आणि सद्गुणाला बळ द्यावा म्हणून तो साफसूफ करतो. आणि त्यात परमेश्वराला आपल्या जीवनात प्रवेश करण्यासाठी आपण कशी परवानगी दिली पाहिजे. पहिला मुद्दा आपली संगत कोणती आहे, आपला सहवास कोणता आहे. दुसरा मुद्दा परमेश्वराला आपल्या जीवनात मशागत करण्यासाठी आपण कशी परवानगी दिली पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या विद्वत्तेवर, आपल्या प्रॉपर्टीवर, शहाणपणावर आपण हे सगळं पुण्य मिळवू शकत नाही, तर परमेश्वर देणार घेणार आहे. अनेक कसा चोगा रक्षा कसा आपल्या हातात बंदूक घेतली आणि अतिरेकी बनला, परंतु त्याचं जीवन सांगत आहे तो उच्च पदस्थ होता, आय टी क्षेत्राचा तो पदवीधर होता, पण असा शिकलेला माणूस तो हातात बंदूक निर्माणी अतिरेकी का बनतो. तर योग्य संगत जर मिळाली नाही, योग्य सहवास जर मिळाला नाही, योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही, योग्य जीवन रस मिळाला नाही, तर माणसाचा जीवनात कपा मोक्ष होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला आजची अतिथी भाषणाचं शुभ होतं ते सांगत आहे की परमेश्वर जो आपल्याला जीवन रस देत आहे तो जीवन रस आपण मिळवूया, त्याच्या संधीत राहूया, आपल्या जीवनाची मशागत करण्यासाठी त्याला आपण अलाव करूया आणि मग आपल्या जीवन रूपी झाडाला सद्गुणाची फुलं येतील आणि फळं येतील. Thank you.
हे सर्व समर्था परमेश्वर आम्ही या विनंती तुझ्या चरणापाशी ठेवलेली आहे. आमच्या श्रद्धेतील कमीपणा तुझ्या प्रेमाने भरून काढ आम्हाला आशीर्वाद होत आहे. ही प्रार्थना आम्ही प्रभू स्थानाने करतो. हे प्रभू परमेश्वर या पवित्र दानाच्या परत भेटीमुळे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या सत्य वचनाला अनुसरण असाल म्हणून आम्हाला कृपा लागतो. ही प्रार्थना ही प्रभू कृष्णाद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतर्गत प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू आम्ही तुझे सर्वत्र आभार मानावे की योग केवळ तारक ऐकता विशेषतः पुनरुत्थान बळी बनता या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो. मोठ्या आनंदाने तुझे समर्थ ख्रिस्ताने आपल्या देहाचे कुसावर समर्पण केले. आपल्या पूर्ण समर्पणाने इतर सर्व समर्पणे त्याने परिपूर्ण केले. आमच्या दानासाठी त्याने स्वतःला तुझ्या हातात सोपवली. तो याचक द्विवेदी भाव बळी बनला. त्याच्या पुनरुत्थानाने हर्ष भरी होऊन संपूर्ण जग तुझी स्तुती करते. स्वर्गातील सर्व अधिसत्ता आणि युद्धाचे गायक वृंद तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या मूळ सुरात आमचे मधुर सुर विसरून आम्ही तुझे गुणगान गात म्हणतो. Thank you.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा प्रभाव आहेस. ठिकाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त भर म्हणून तू त्यांच्यावर प्रभू वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो संचय दुःख भोगाला सामोर गेला तेव्हा त्याने भागात घेतली आभार मानव ती बोलली आपल्या शिष्यांना दिले आहे. तुम्ही सर्वजण ती ख्याल आणि खा काढले माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पित आहे. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला म्हणला तुझे आभार मानतो तो प्याला आपल्या शिष्यांना दिला म्हणतो तुम्ही सर्वजण हा ख्या वया कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त ते तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओढले जाते हे माझ्या आठवणीसाठी अनुसरण करूया आपल्या श्रद्धेचा प्रभु सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण फ्रान्सिस आमचे पोप फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करा. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या मेहर समोर मरण पावले आहेत त्यांची तू स्मरण कर त्यांची तुझ्यातील प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्य कुमारी भरिया तिचा प्रति संत जो सतु जगदीश आणि युगानी युगेच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्या बरोबर आणि शाश्वत जीवनाची सहवास व्हावी आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या प्रेरित सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सदस्य विनवी या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे तिथे आशीष आणि आमचं कारण आहे येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दिशेला म्हणालच मी तुम्हाला शांती देऊ ठेवतो माझी शांती तुम्हाला आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. शांती वंदन करूया. Oh,
हे पहा परमेश्वराचे कोपरू, जगाची पापीतून करणारे हे परमेश्वराचे कोपरू पहा. तुझ्या भोजनास उगवलेले आपण धन्य. हे प्रभू तू माझ्या सणाकरी आहेस. इतकी माझी योग्यता सगळे कृपा करून सगळ्यांमध्ये Yeah.
आपण प्रार्थना करूया. देवाने बाबा या पवित्र रहस्यामुळे नव्या दिशेने आमची वाटचाल करतो व तुझ्याकडे आम्हाला नवं जीवन प्राप्त होतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सामान्य खालीलप्रमाणे 1 मे बुधवार उपकंद, 2 मे गुरुवार मानपे, 3 मे शुक्रवार शिबिर गाव परिवार आणि 4 मे वाळूचे गाव परिवारमध्ये आयोजन केलं जाईल. प्रायव्हेट स्पॉन्सरमध्ये ठरल्याप्रमाणे रोज मुलाखत घाऊन वाटप केला जाणार नाही. कृपाप्रमाणे त्याची नोंद घ्यावी आणि जर कोणाला भाऊ द्यायचं असेल, कोणाचा पत्ते असेल किंवा एक बसले असेल तर त्यांनी कृपया फादरांशी संपर्क साधायचा आहे. आणि जी मुलं रोज रोजरी देते त्यांची नोंद घेतली जाईल आणि मग शेवटच्या दिवशी त्यांना आज खाऊ आणि पक्षस्थितीत दिलं जाईल त्याची नोंद द्यावी. उद्या सोमवार 29 एप्रिल संध्याकाळी 7 आणि प्रार्थना 7:30 वाजता संडे स्कूल आणि कालपासून संपले. काल सर्वे स्कूलचे निश्चित केलेले आहे आणि मे महिन्यामध्ये सर्वे स्कूलच्या मुलांसाठी क्लासेस नसतील आणि 20-50 लाख आहे. आता मग त्यांच्या 20-चा प्रश्न उद्भवतो की आपल्याकडे 300-350 मुलं आहेत, मग त्यांच्या 20-चं काय? तर काल संध्याकाळी पाहिलं काही मुलं आलेली होती जे बाहेर आंब्याच्या झाडाखाली शेवटच्या झाडाखाली 24 मुलं आणि हे चित्र कसं तरी बघतंय. मोठे माणसं मध्ये बसले आणि छोटी मुलं बाहेर खूप आहे. तर त्याला संध्याकाळी दिसायला पाठवू नका की कोणा त्यांना प्रत्येक रविवारी सकाळी 9:00 दिसायला पाठवतो. अर्ध्या काळामध्ये 9:00 अर्धा दिवस तेव्हा आपण त्यांच्यासाठी खास व्यवस्था करू शकतो. त्यांच्यासाठी एक दोन सर्विस शिक्षकांना ठेवू शकतो आणि ती चांगली व्यवस्था होती. पाठकाने बघायचं आहे की आपण त्यांना 9:00 दिवसासाठी पाठवावे. कारण बघलं पाहिजे की रविवार रवींद्र पाक ही चौथी परमेश्वरची आज्ञा आहे आणि ती त्यांच्या मनावर आपण बिंबवली पाहिजे. तर त्यासाठी आपण बघायचं की काय सकाळी 9:00 दिवसांनी पाठकाने आजी आजोबाने त्यांना पाठवायचं आहे. शिक्षक संघटनाने सर्वे स्कूलतर्फे मुलांसाठी समत्या 3 आणि 4 मेऐवजी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आयोजित केलेला आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्प असणार आहे. ₹100 करून आपली नावं चर्च कार्यालयामध्ये नोंदवायची आहे. 2 मे ते 15 मे ही रेतेवर असणार आहे.
आणि म्हणून माझ्या कार्याशी माझा देव देवळाचा कारभार पाहते त्याला सहकार्य करावे. गेल्या देवांचे दहा 35,250 रुपये झाले, बुधवारचे दहा 7,550 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवधाऱ्याबद्दल धन्यवाद. प्रेमाविकलो, थोड्या दिवसामध्ये आपण मतदान करणार आहोत आणि आपले पवित्र कर्तव्य आहे. गेल्या आठवड्यामध्ये मला कोणीतरी ऑडिओ क्लिप पाठवली होती, ज्याने त्याचा अनुभव तो वोटिंगला गेलेला असेल त्याचा अनुभव सांगितलेला होता. जेव्हा तो वोटिंगला जातो तेव्हा आपण बटन दाबतो आणि ते बटन दाबल्यानंतर हिरवी लाईट पेटली पाहिजे आणि त्याची व्ही पॅक म्हणून मशीन आहे, त्या मशीनमध्ये तुम्हाला चित्र दिसलं पाहिजे तुम्ही कोणाला वोटिंग केले म्हणून. जर ते बटन दाबताना हिरवी लाईट आली नाही त्याचा अर्थ तुमचं वोट नोंदवलं गेलेलं नाही. तुमच्या डायरीमध्ये तुम्हाला वोटाची शाई लावली नाही, डायरीमध्ये नोंद झालेली आहे तुम्ही वोटिंग केलेली आहे परंतु प्रत्यक्षात वोट गेलेलं नाही आहे. पण मग कदाचित शेवटी ते कोणाला जाते याची शक्यता नाही आहे. आपण सगळे सुज्ञ आपण त्याची जाणीव करून घेतली पाहिजे. वोटिंग केल्यानंतर 10 सेकंद थांबा की तुम्हाला ती लाईट दिसते की नाही. व्हीपी पॅकमध्ये तुमचं चिन्ह आलेले की नाही हे व्हेरीफाय करा बघा आणि नंतरच पुढे जाणार. झाली नसेल वोटिंग नोट झाली नसेल त्या अधिकाऱ्यांना सांगा तुमचं वोटिंग झालेलं नाही हे आपलं कर्तव्य आहे, नाही तर मग चुकीच्या माणसाला तुमचं वोट जाणार आहे आणि मग आपण त्याची दखल घ्यायची. वर्षासाठी प्रार्थना. हे स्वर्गाचे पिता तुझा पुत्र आमचा बंधू याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याच्या हृदयाची प्रेमाची शोध प्रज्वलित केली आहे, त्याद्वारे आजच्या मध्ये तुझ्या स्वर्ग राज्याच्या आनंददायी आशा जागृत हो. तुझी कृपा शुभ वर्तमानाच्या दिवसाची सतत मशागत करणाऱ्यामध्ये आमचे रूपांतर शुभ वर्तमानाचे विजय मानवतेचा नवे आकाश व नवी पृथ्वीची याची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापलट कर. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंत काळ प्रकाशित हो. येत्या शुद्धी वर्षाची कृपा आपल्यामध्ये आशेचा किरण आणि स्वर्ग राज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत कर. याच कृपेद्वारे आपल्या कारणाऱ्याचा आनंद आणि शांती सर्व जगात बसो. आम्ही मधुभगिनी आता आपली मान नम्रतेने खाली भगवान व देवाच्या आशीर्वादासाठी आपला उत्तर असेल आपले. आपल्या पुत्राच्या पुनरुद्धाराद्वारे परमेश्वराने तुम्हाला पापमुक्त केले आहे व आपली लेखणे बनवले आहे तो तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. कारण कर्तने तुम्हाला अविनाशी स्वतंत्र बाहेर केले आहे त्याच्या सार्वकालिक जीवनाची तुम्हाला मदत मिळो. श्रद्धेमुळे बापतिस्मामध्ये ख्रिस्ताबरोबर तुम्ही पुन्हा जिवंत झाला, त्याच्याबरोबर तुम्ही सर्व काळ एकरूप राहाल म्हणून तुमचे जीवन पवित्र राहो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने हालेलुया Oh.